मुंबई व ठाण्यामध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला असल्याने बर्ड फ्लू सातारा जिल्ह्यातही आला आहे का, यामुळे सातारकर चांगलेच धास्तावले आहेत। मात्र सातारा जिल्हा पशुवैद्यकीय विभागाच्या माध्यमातून योग्य त्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून सातारा जिल्ह्यामध्ये अद्याप तरी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला नसल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंकुश परिहार यांनी यावेळेला बोलताना दिली आहे। मुंबई व ठाण्यामध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने सातारा जिल्हा पशुवैद्यकीय विभाग अलर्ट झाला असून त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून पोल्ट्री चालक व शेतकऱ्यांशी संपर्क साधून बर्ड फ्लू या आजाराबद्दल योग्य ते मार्गदर्शन सुरू केले आहे। सातारा जिल्ह्यामध्ये देखील बर्ड फ्लूची लागण झाली आहे अशी भीती सातारकरांमधून व्यक्त केली जात होती, त्यामुळे चिकन विक्रीच्या दुकानांमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून येत आहे। मात्र सातारा जिल्ह्यामध्ये अद्याप देखील बर्ड फ्लूचा कोणताही धोका नसल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंकुश परिहार यांनी यावेळेला बोलताना दिली असल्यानं सातारकरांनी यामुळे सुटकेचा निश्वास सोडला आहे। मी डॉक्टर अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सातारा। काही जिल्ह्यांमध्ये उदाहरणार्थ ठाणे आणि पालघरमध्ये बर्ड फ्लू रोगाची लागण झाल्याच्या बातम्या विविध माध्यमातून प्रसारमाध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत, त्यामुळं आपल्या जिल्ह्यात आपल्याकडून रेग्युलर सर्वेलन्स चालू आहे आणि आपल्या जिल्ह्यात बर्ड फ्लूची कुठेही लागण झालेली नाही, त्याबाबत योग्य ती सतर्कता बाळगण्यात आलेली आहे। त्या कुट पक्षी जे व्यवसाय करणारे आहेत पशुपालक, त्यांनी किंवा जे अंडी चिकन खातात यांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जायचं कोणतंही कारण नाही। आपल्या इथं रेग्युलर त्याचा सर्वेलन्स चालू आहे आणि त्याबाबत जैवसुरक्षेचे काय काय नियम पाळले पाहिजेत ते पोल्ट्रीधारक पशुपालकांना त्याबाबत माननीय आयुक्त महोदयांनी एक VC द्वारे बैठक घेऊन सर्वांना सूचना दिल्यात। मागच्याच आठवड्यात पशुवैद्यकांचं सुद्धा पशुसंवर्धन विभागामार्फत ट्रेनिंग घेतलेलं आहे, तालुका स्तरावर त्याच्या विविध तालुका स्तरावर त्या RRT टीम स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि सद्य परिस्थितीत आपण जे रेग्युलर सर्वेक्षण करतो बर्ड फ्लूचं, आपल्या जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात कुठेही बर्ड फ्लूची किंवा बर्ड फ्लू सदृश्य रोगाची कोंबड्यामध्ये लागण झालेली नाही, त्यामुळं सातारकरांनी याबाबत निश्चिंत राहावं, पॅनिक होण्याची कोणतीच गरज नाही। विभागामार्फत बर्ड फ्लूचं सर्वेक्षण रेग्युलरली सुरू आहे, किंबहुना पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा याच्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण हे सातत्यानं सुरूच असतं, पण आपल्या माध्यमातून मी आपणा सर्वांना विनम्र आवाहन करतो की कोंबड्यामध्ये किंवा मायग्रेटरी बर्ड्स म्हणजे पाहुणे पक्षी, आता उदाहरणार्थ फ्लेमिंगो वगैरे आपल्या मायनी डॅमवर येतात, याच्यामध्ये अनैसर्गिक आणि मोठ्या प्रमाणात मरतूक जर आढळून आली तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला तात्काळ कळवावं, ही मी आपल्यामार्फत आवाहन करतो।